सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। दारा तालुक्यातील बोरियारव येथे मुकट जनावरामुळे अपघात होण्याची दाट शक्यता। बोरियारव येथील बसस्थानक ते शिवाजी चौक पर्यंत दिवसभर मुकट जनावरांचा ठिय्या रोडवरच राहत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे। एवढेच नाही तर हा रोड दिवसभर चालत असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यताही निर्माण झाली आहे। बोरियारव येथील बसस्थानक चौक पर्यंत दिवसभरात मुकट जनावरे, बकऱ्या, गाढव यांचा मोठ्या प्रमाणात ठिय्या रोडवरच राहत असून येणा जाणा करणाऱ्या वाहनांना व पदचाऱ्यांनाही यामुळे अडथळा निर्माण होत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। याकडे ग्रामपंचायतचे लक्ष नसल्याचे दिसून येते। ग्रामपंचायतने गावातील रस्ते, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, शेती विकास व पशुधन सुधारणा योजना अमलात आणून त्यावर उपाय योजना करणे व मुकाट जनावरांचा बंदोबस्त करणे याचाही अधिकार ग्रामपंचायतला असून ग्रामपंचायत मुकाट जनावरांना पाहूनही मुकाट जनावराबाबत कोणताही बंदोबस्त केलेला नसून अपघात होण्याची वाट पाहत असल्याचे चित्र दिसून येते। ग्रामपंचायत मुकाट जनावराबाबत कोणता निर्णय घेतात याकडे बोरीकरांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी इजार अहमद शेख, बोरी अरब, दारवा, यवतमाळ। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें रीवन न्यूज यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान, मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।